नमस्कार, मी भाग्यश्री खास किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शिंपल्या किंवा तिसऱ्या मसाला। एकच वाटण बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये शिजवणार आहोत, अतिशय मस्त लागतात। चला तर मग बनवायला घेऊया शिंपल्या मसाला। सर्वप्रथम आपण शिंपल्या या साफ करण्यासाठी विळी घेतली आहे आणि त्या विळीवरती शिंपलीचा पुढचा जो तोंडाकडचा भाग असतो तो धरून उघडणार आहे मी शिंपली, आणि त्यातनं भरलेली शिंपलीचा भाग घेणार आहे आणि रिकामा जो भाग होता तो काढून टाकणार आहे। अशा प्रकारे एक एक करून मी या सर्व शिंपली उघडून घेणार आहे आणि दोनदा स्वच्छ पाण्यात त्या धुवून घेणार आहे। आता ज्या भरलेल्या शिंपल्या होत्या त्यात मी पाणी घालून एक 10 मिनटं त्या उकळून घेतल्या आहेत। त्यानंतर त्यातलं जे पाणी होतं ते काढून टाकून पुन्हा एकदा धुवून घेतल्या। इथे ते मसाल्यासाठी इथे मी दालचिनीचे काही तुकडे घेतले, तवा गरम केलेला आहे, ते तुकडे छान भाजून घेणार आहे। तुकडे भाजून झाले की त्यात किसलेले सुकं खोबरं हे 7-8 टेबलस्पून मी घेतलं आहे, ते छान सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेणार आहे। खोबरं छान सोनेरी रंगापर्यंत भाजून झालं की त्यामध्ये अगदी 1/2 टीस्पून होईल एवढं मी जिरं घेणार आहे आणि ते थोडंसं अगदी म्हणजे गॅस बंद करून मी तव्यावर थोडंसं भाजून घेणार आहे। जिरं मी खोबऱ्याबरोबर ह्याकरता नाही घातलं, कारण ते खोबऱ्याबरोबर जर घातलं असतं आपण तर ते करपलं असतं आणि मग आपल्या वाटणाला कडवटपणा आला असता। ते मी गॅस बंद केलं आणि जस्ट गरम करून घेणार आहे जिरं। आता हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। या मिक्सरच्या भांड्यात मी ऑलरेडी 1/2 टेबलस्पून लसूण कोथिंबीरीचं वाटण तयार करून घेतलं आहे, त्यामध्ये हे सर्व घालणार आहे। आता हे बघ, आता पुन्हा ह्याच तव्यावर मी गरम करून तवा एक मोठा कांदा बारीक चिरून तो छान भाजून घेणार आहे। कांदाही आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजून झाला की तो देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आता ह्याच वाटणात आपल्याला एक छोटासा चमचा लसूणचं वाटण घालायचं आहे। आता हे एकदा मिक्सरला फिरवून घेऊ। एकदा मिक्सरला फिरवल्यावर मी त्यात थोडंसं पाणी घातलंय आणि आता त्याची छान फाईन पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, ही अशी। आता ज्या भांड्यात आपण तिसऱ्या मसाला बनवणार आहोत त्यात 3-4 टेबलस्पून तेल घ्या, किंचित हिंग घाला, आता यामध्ये आपलं तयार केलेलं वाटण छान परतून घेऊ। तेलावर वाटण परतून घेतलं की त्यात चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून आपला रोजचा जेवणातला लाल मसाला। ते पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ। आता एक 3-4 मिनटं आपल्याला हे वाटण असंच शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात जे आपण मसाले घातलेत ते छान शिजले जातील। यामध्ये आपण आपल्या तिसऱ्या घालून घेऊ आणि त्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। तिसऱ्या छान मिक्स करून झाल्या की मी 1.5 कप पाणी घेतले जे मी मिक्सरच्या भांड्यात घातलं
आणि ते ह्यात घालणार आहे, जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला जर काही वाटण लागलेलं असेल तर ह्यामध्ये मिक्स होऊन जाईल। सर्व मिक्स करून घेऊया छानपैकी। त्याच्यावर झाकण देऊन मध्यम आचेवर आपण हे 15 मिनिटं शिजत ठेवायचं आहे। आणि 15 मिनिटांनंतर तुम्ही बघतायत तिसऱ्या मसाला हा तयार आहे। अगदी कमी सामानामध्ये झटपट असा आपला तिसऱ्या मसाला तयार झाला आहे। तर गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा घावणांबरोबर सर्व करा।